नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी माध्यम मराठी आणि गणित या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पेपर क्रमांक एक हा एकतीस जुलै दोन हजार बावीस रोजी झालेला आहे यापूर्वीच आपण प्रथम भाषावर आधारित प्रश्नपत्रिका आणि त्यावर आधारित उत्तरे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेली आहे आज आपण विभाग दोन गणित पाहणार आहोत प्रश्न सव्वीसावा म्हणजे गणित विभागातील तो पहिलाच प्रश्न आहे बघा पाच डजन अधिक दोन ग्रोस बरोबर किती डझन चार पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे एकोणतीस डझन उत्तर पा एक ग्रोस म्हणजे बारा डझन दोन ग्रोस म्हणजे बारा गुणिले दोन बरोबर चोवीस डझन दोन ग्रोस म्हणजे चोवीस डजन डजन आपल्याला प्रश्न विचारला आलेला आहे पाच डझन आणि दोन ग्रोस किती आता दोन ग्रोस म्हणजे चोवीस डजन पाच डजन अधिक चोवीस किती आले एकोणतीस डझन एकोणतीस डझन हा पर्याय बरोबर आहे सत्तावीसावा प्रश्न सदोतीसने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सहाव्या स्थानावर कोणती संख्या येईल चार पर्याय दिलेले आहेत चौथा पर्याय बरोबर आहे दोनशे बावीस या ठिकाणी सदोतीसने विभाज्य असणाऱ्या संख्या पाहा सदोतीस चौऱ्याहत्तर एकशे अकरा एकशे अठ्ठेचाळीस एकशे पंच्याऐंशी दोनशे बावीस सहाव्या स्थानावर आहे दोनशे बावीस पा एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे दोनशे बावीस अठ्ठावीसावा प्रश्न बारा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार पाच वेळा येतील चार पर्याय दिलेले आहेत तिसरा पर्याय बरोबर आहे मंगळवार बुधवार आणि गुरुवार बघा जो ऑगस्ट महिना आहे तो एकतीस दिवसांचा असतो या ठिकाणी बारा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी शनिवार होता मग पाच ऑगस्टला देखील शनिवार होता चार ऑगस्टला शुक्रवार तीन ऑगस्टला गुरुवार दोन ऑगस्टला बुधवार आणि एक ऑगस्टला मंगळवार बघा जे पाच वेळा वार येतात ते एक दोन आणि तीन तारखेंचे असतात म्हणून बघा या ठिकाणी एक ऑगस्टला आला मंगळवार दोन ऑगस्टला आला बुधवार आणि तीन ऑगस्टला आला गुरुवार म्हणून हे वार येतील पर्याय बरोबर आहे मंगळवार बुधवार आणि गुरुवार एकोणतीसावा प्रश्न दोन दशांश अपूर्णांकातील फरक चार दशांश पाचशे पंच्याऐंशी आहे त्यापैकी एक दशांश अपूर्णांक तीन दशांश दोनशे छप्पन्न असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता या ठिकाणी चार पर्याय आहे चौथा पर्याय बरोबर आहे सात दशांश आठशे एक्केचाळीस पहा या ठिकाणी दोन दशांश अपूर्णांकातील फरक त्यांनी सांगितला आहे चार दशांश पाचशे पंच्याऐंशी एक आहे तीन दशांश दोनशे छप्पन्न आणि दुसरा दशांश अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे म्हणून आपण यांची काय करायची बेरीज आता यांची बेरीज केल्यानंतर सहा पाच अकरा आठ आणि पाच तेरा हातच्याचा एक चौदा चार पाच आणि दोन सात हातच्याचं एक आठ चार आणि तीन सात सात दशांश आठशे एक्केचाळीस हे उत्तर आलं म्हणून आपला चौथा पर्याय बरोबर आहे सात दशांश आठशे एक्केचाळीस तिसावा प्रश्न खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा चुकीचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला बघा या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय बघा शंभर बरोबर एक हेक्टोमीटर बरोबर आहे दुसरा पर्याय बघा एक हजार बरोबर बर एक किलो लिटर बरोबर आहे हा पर्याय देखील तिसरा पर्याय एक बरोबर दहा हेक्टोग्रॅम बरोबर आहे हा पर्याय देखील आणि चौथा पर्याय दिला आहे त्यांनी एक बरोबर शंभर डेसी ग्रॅम हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे कारण एक ग्रॅमबरोबर दहा डेसी ग्रॅम होतं एकतीसावा प्रश्न पा खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा चार पर्याय आहेत त्यापैकी पहिला पर्याय बरोबर आहे टक्के आता या ठिकाणी आपण आकृतीतील जे चौकोन आहेत ते मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा सहा चौकोन आहेत रेखांकित केलेले अर्धे चौकोन आपण मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा हा इथे सात आणि हा आठ पूर्ण टोटल सोळा आहेत आणि अर्धे रेखांकित केलेले आहेत आठ या ठिकाणी पहा टोटल सोळा आहेत आणि आठ हे अर्ध रेखांकित केलेले आहेत जर हे अर्ध रेखांकित आपण एकत्र केले ते एकूण चौकोन होतील चार चौकोन पूर्ण होतील आपले एकूण सोळा आहेत रेखांकित केलेले चार चौकोन आहेत यांना शेकडेवारीत करायचं आहे आपल्याला म्हणून आपण त्याला काय करायचं शंभरने गुणायचं चार छेद सोळा गुणिले चार एके चार चार चो सोळा या ठिकाणी चाराने काय करायचं शंभरला भाग द्यायचा आहे चाराने शंभरला भाग दिल्यानंतर उत्तर किती आलं पंचवीस म्हणून या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे पंचवीस टक्के बत्तीसावा प्रश्न तीन अंकीत लहानात लहान विषम संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती चार पर्याय दिलेले आहेत चौथा पर्याय बरोबर आहे तीनचा फरक आहे कसा तो पाहू आपण पहा या ठिकाणी लहानात लहान तीन अंकी विषम संख्या आहे एकशे एक आणि मोठ्यात मोठी दोन अंकी समसंख्या आहे अठ्ठ्याण्णव मग एकशे एक, एक मधनं अठ्याण्णव वजा केल्यानंतर उत्तर आलं तीन म्हणून आपला चौथा पर्याय बरोबर आहे तीन तीन अंकी लहानात लहान विषमसंख्या आणि दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक तीनचा आहे तेहत्तीसावा प्रश्न पाच दशांश चारशे पस्तीस पाच दशांश शून्य चौऱ्याऐंशी पाच दशांश एकशे तेवीस पाच दशांश चौसष्ट या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती पहिला पर्याय बरोबर आहे शून्य दशांश तीनशे एकाहत्तर कसे ते पाहू अगोदर आपण या संख्या काय करू चढत्या क्रमाने मांडून घेऊ पा या ठिकाणी आपण चढत्या क्रमाने संख्या मांडून घेतलेल्या आहेत पाच दशांश चौसष्ट पाच दशांश चौऱ्याऐंशी पाच दशांश एकशे तेवीस आणि पाच दशांश चारशे पस्तीस आता मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे चार दशांश चारशे पस्तीस आणि लहानात लहान कोणती आहे पाच दशांश चौसष्ट म्हणून या ठिकाणी आपण अशी मांडून घेतली आता त्यांची वजाबाकी केली आपण पाचातनं चार गेला एक तीनातनं सहा दात हातच्या घेतला तेरातनं सहा गेले सात चारातनं हा हातच्याचा चा एक गेला किती राहिले तीन आणि पाचातनं पाच गेले शून्य तीन अंकी दशांश चिन्ह आहे म्हणून चिन्हाच्या ठिकाणी आपण चिन्ह द्यायचं एक दोन तीन अंक सोडून उत्तर आलं शून्य दशांश तीनशे एकाहत्तर म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे चौतीसावा प्रश्न विजयरावांनी रुपये पन्नास डजन या दराने तीस डजन संत्री विकत घेतली त्यापैकी पंधरा संत्री खराब झाली उरलेली सर्व संत्री त्यांनी रुपये सहा प्रति संत्रे या दराने विकली तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय बरोबर आहे रुपये पाचशे सत्तर नफा झाला कसा झाला ते पाहू पा या ठिकाणी तीस डझन संत्री पन्नास रुपये डजन प्रमाणे घेतली म्हणून तीस गुणिले पन्नास केल्यानंतर पंधराशे एक हजार पाचशे उत्तर आलं म्हणजे एक हजार पाचशे रुपयाची संत्री त्यांनी विकत घेतली मग एक डजनमध्ये किती संत्री येतात बारा म्हणजे तीस डजनमध्ये किती संत्री येतील म्हणून आपण तीस गुणिले बारा केलं किती संत्री आल्या तीनशे साठ संत्री आल्या तीनशे साठ संत्रीपैकी खराब झालेल्या संत्री किती आहेत पंधरा संत्री खराब झाल्या म्हणून तीनशे साठमधून पंधरा वजा केल्यानंतर उत्तर आलं तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीस संत्री त्यांनी सहा रुपये प्रति संत्री याप्रमाणे विकल्या म्हणून तीनशे पंचेचाळीस गुणिले सहा केले आपण पा उत्तर आलं दोन हजार सत्तर बघा सहा पंचे तीस शून्य हातच्याला तीन सहा चौक चोवीस आणि हातच्याचे तीन सत्तावीस सात हातच्या दोन सहा त्रिक अठरा आणि हातच्याचे दोन वीस दोन हजार सत्तर म्हणजे घेतल्या कितीला होत्या पंधराशेला आणि विकल्या कितीला दोन हजार सत्तरला म्हणजे त्यांना काय झालेलं आहे नफा झालेला आहे विक्री किंमत जास्त असेल खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो मग नफ्याचे सूत्र काय आहे विक्री वजा खरेदी मग विक्री कितीला केली दोन हजार सत्तरला खरेदी कितीला केली होती एक हजार पाचशेला दोन हजार सत्तरमधून मधून एक हजार पाचशे वजा केल्यानंतर उत्तर आलं पाचशे सत्तर रुपये नफा म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे या ठिकाणी पस्तीसावा प्रश्न पहा एका डब्यात पंधरा किलो पाचशे ग्रॅम तांदूळ भरले तर दहा डब्यात किती तांदूळ मावतील चार पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे एकशे पंचावन्न किलो तांदूळ दहा डब्यांमध्ये मा मावतील कशा पद्धतीने ते पाहू पा या ठिकाणी पंधरा किलो पाचशे ग्रॅम एका डब्यात दहा डब्यात किती म्हणून गुणिले दहा केले मग दहा शून्य शून्य दहा शून्य शून्य दहा पाचे पन्नास शून्य हातच्याला पाच दहा पाचे पन्नास हातच्याचे एक पाच किती होतात पंचावन्न म्हणून या ठिकाणी पाच आणि हातच्याला आपण पाच दिला दहा एके दहा आणि हातच्याचा एक किती होतो पंधरा या ठिकाणी पंधरा म्हणजे किती आलं उत्तर आपलं एकशे पंचावन्न म्हणून आपला दुसरा पर्याय बरोबर आहे छत्तीसावा प्रश्न एका बाटलीत एकशे पंचवीस मिलीलीटर सुवासिक तेल भरले तर चार लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या ला लागतील या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहे पहिला पर्याय बरोबर आहे बत्तीस बत्तीस बाटल्या लागतील या ठिकाणी आपण अगोदर काय करू चार लिटरचं चा मिली लिटरमध्ये रूपांतर करू चार लिटर म्हणजे किती चार हजार लिटर एका बाटलीत किती मावतं एकशे पंचवीस लिटर मग चार हजार मिलीलीटरसाठी किती बाटल्या लागतील म्हणून एकशे पंचवीसने चार हजारला भागल्यानंतर उत्तर येतं बत्तीस बत्तीस बाटल्या लागतील म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे सदोतीसावा प्रश्न पहा तीन त्रिकोण चार चौकोन या संख्येला सहाने निशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावे चार पर्याय दिलेला आहे तिसरा पर्याय बरोबर आहे दोन आणि तीन सहाने निशेष भाग, भाग जातो म्हणजे दोन आणि तीनने सुद्धा निशेष भाग जातो आणि म्हणून दोन आणि तीनने जर निशेष भाग जात असेल तर एकच स्थाना येणारी जी संख्या आहे ती काय असणार आहे सम असणार आहे आता या ठिकाणी चौकोन नंतर दिलेला आहे या ठिकाणी अगोदर विचारलेला आहे पण आपण अगोदर विचारो किंवा नंतर आपण फक्त या चौकोनाचा विचार करणार आहोत या चौकोनाच्या ठिकाणी एकक स्थानी जी संख्या असते चौकोनाची एकक स्थानीची संख्या सम असते आता या ठिकाणी तुम्ही पाहाल जी पहिली संख्या आहे चौकोनाची या ठिकाणी पहा ही संख्या कशी आहे विषम दुसऱ्या पर्यायातली पण संख्या कशी आहे विषम चौथ्या पर्यायातली पण संख्या कशी आहे विषम जो तिसरा पर्याय आहे तिथली संख्या कशी आहे समसंख्या आहे दोन म्हणून हा पर्याय बरोबर आहे अडतीसावा प्रश्न पा सोबत दिलेल्या आकृतीतील दिल, खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही पा या ठिकाणी एकूण भाग किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा 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 रेखांकित केलेले भाग किती आहेत दोन मग सहापैकी दोन मग बे के बे, बे सहा एक छे तीन हा रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे एकोणचाळीस क्रमांकाचा प्रश्न पहा रुपये चार हजार दहा टक्के दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल चार पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे दहा मुद्दलाच्या दुप्पट म्हटलेला आहे त्यांनी पट वजा एक कौस पूर्ण गुणिले शंभर भागिले दर पट किती आहे दुप्पट सांगितलं म्हणजे दोन वजा एक गुणिले शंभर दर आहे दहा दोनांना एक गेले एक गुणिले शंभर दहा दहाने शंभरला भाग दिल्यानंतर दहा दहा शंभर किती उत्तर आलं आपलं दहा म्हणून आपला दुसरा पर्याय बरोबर आहे चाळीसावा प्रश्न खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या ही चौकणांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे चार पर्याय दिलेले आहेत तिसरा पर्याय आपला बरोबर आहे चारने जास्त आहे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक कि किंमत कमी आहे चार पर्याय लिहिलेले आहेत त्याचं उत्तर बरोबर आहे दुसरा पर्यायाचं उत्तर बरोबर आहे एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याऐंशी या ठिकाणी पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे कारण की बा पहिल्या पर्यायात पाच या अंकाची स्थानिक किंमत पन्नास हजार आहे तिसऱ्या पर्यायात पाच या अंकाची स्थानिक किंमत पाच हजार आहे चौथ्या पर्यायात पाच हजार या संख्येची स्थानिक किंमत पाचशे आहे पण दुसऱ्या पर्याय पाच हा एकक स्थानी आलेला आहे म्हणजे त्याची किंमत पाचच आहे म्हणून पाच या दुसऱ्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे आपले उत्तर बरोबर आहे बेचाळीस नंबरचा प्रश्न पहा खाली दिलेल्या पर्यायांपैकी अयोग्य पर्याय निवडा अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय जो योग्य नाही मग या ठिकाणी बघा पहिला पर्याय अठ्ठावीसची तीनशे सात पट बरोबर बारा आता हा पर्याय यो योग्य आहे कारण सात चौक अठ्ठावीस आपण या ठिकाणी सात चौक अठ्ठावीस केला तर चार ती बारा बरोबर आहे या ठिकाणी बघा पाच त्रिक पंधरा चार त्रि बारा हा पण पर्याय बरोबर आहे तिसरा पर्याय बघा सात दुने चौदा सहा दुने बारा आणि चौथा पर्याय बघा नऊ दुने अठरा आणि आठ दुने सो किती होतं सोळा पण या ठिकाणी आहे बारा म्हणजे चौथा पर्याय काय आहे चुकीचा आहे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न बघा पाचशे चार मीटर तार आठ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल चार पर्याय दिलेले आहेत तिसरा पर्याय बरोबर आहे छप्पन्न मीटर बघा जर आपण आठ ठिकाणी कापले तर त्याचे तुकडे किती होणार आहेत नऊ तुकडे होणार आहेत पाय या ठिकाणी आठ ठिकाणी आपण जर तार कापली तर तिचे नऊ तुकडे होणार आहेत म्हणून पा एकूण तार किती आहे पाचशे चार तुकडे किती झाले नऊ नौ। नऊने पाचशे चारला काय करायचं आहे भागायचं आहे नवा पाचा पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नासमधनं पंचेचाळीस गेले पाच वरचं चार आपण उतरवला नऊ स चौपन्न म्हणजे चौपन्न गेले शून्य किती आले छप्पन्न मीटर चौवेचाळीसावा प्रश्न खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी दुसरा पर्याय अचूक आहे अचूक म्हणजे योग्य बघा सातीआटी छप्पन छप्पन आणि पाच किती होतात एकसष्ट सातीआटी छप्पन छप्पन आणि पाच एकसष्ट म्हणजे हा पर्याय अचूक आहे योग्य आहे एक पर्याय आपण हा पण करू वीस आणि पाच किती होता पंचवीस पंचवीस भागिले पाच किती होतील पाचा पाचा पंचवीस पाच पाच अधिक पाच किती होतील दहा दहा भागिले वीस किती येतील थी दहा दुने वीस या पद्धतीने हा पर्याय सुद्धा अयोग्य आहे हा पर्याय अयोग्य आहे हा पर्याय देखील अयोग्य आहे योग्य पर्याय आहे दुसरा पंचेचाळीस नंबरचा प्रश्न पहा इष्टिका चिथीच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज ही घणाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे चार पर्याय दिलेले आहेत तिसरा पर्याय बरोबर आहे चौदा चौदाने जास्त आहे पाया ठिकाणी इष्टका चिथीच्या कडा किती आहेत बारा शिरोबिंदू किती आहे आठ यांची बेरीज बाराने आठची बेरीज किती झाली वीस घनाच्या कड्या किती आहेत बारा पृष्ठांची किती आहेत सहा आणि घनाचे आपल्याला काय करायला लावले यांची घनाची आणि पृष्ठांची काय करायला लावली वजाबाकी मग बारातनं सहा गेले किती आले सहा म्हणजे या ठिकाणी इष्टिका चितीचे येते वीस आणि गणाची आणि पृष्ठांची भे भे वजा बाकी येते सहा म्हणजे वीस मधनं सहा गेले कितीने जास्त आहे चौदाने जास्त आहे म्हणून आपला तिसरा पर्याय बरोबर आहे शेहेचाळीस नंबरचा प्रश्न पहा हरजित सिंगने बँकेतून रुपये वीस हजार दर साल दर शेकडा सात रुपये दराने तीन वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागले चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय बरोबर आहे रुपये चार हजार दोनशे व्याज द्यावे लागेल पाय या ठिकाणी उत्तर या ठिकाणी मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म गुणिले द गुणिले क भागिले शंभर मुद्दल किती आहे वीस हजार दर साल सात रुपये दराने किती वर्षासाठी तीन वर्षासाठी भागिले शंभर बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले किती राहिले दोनशे गुणिले सात गुणिले तीन सात्रिक एकवीस म्हणजे दोनशे गुणिले एकवीस किती येईल उत्तर चार हजार दोनशे म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न पहा खालील आकृतीबंध पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला आकृतीबंध दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे या ठिकाणी हा आकृती आपण या ठिकाणी करू या ठिकाणी बाण दोन स्टार दिलेले आहेत पुन्हा बाण दिलेला आहे या ठिकाणी बाण आणि दोन स्टार दिलेले आहे चार पर्याय दिलेले आहेत कोणता पर्याय योग्य येईल बरं पहिला पर्याय बरोबर येईल या पद्धतीने अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न पहा तीन छेद चार या अपूर्णांकात तीन शे चार किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल चार पर्याय दिलेले आहे दुसरा पर्याय बरोबर आहे तीन तीन छे चार तीन वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल बघा कशा पद्धतीने एकोणपन्नास नंबरचा प्रश्न पहा बाजारामध्ये सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत रुपये सहा हजार पस्तीस आहे तर अशा पंचवीस आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती चार पर्याय दिलेले आहे दुसरा पर्यायबरोबर आहे रुपये आठ हजार आठशे पंच्याहत्तर सतरा आंब्याच्या पेट्यांची किंमत आहे सहा हजार पस्तीस त्यावरून आपल्याला अगोदर आपण एक आंब्याच्या पेटीची किंमत काढू आणि त्यानंतर पंचवीस आंब्यांच्या पेट्यांची किंमत काढू पा सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत आहे सहा हजार पस्तीस म्हणून सतरा भागिले सहा हजार पस्तीस केल्यानंतर आपलं उत्तर येतं तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न ही एका पेटीची किंमत आहे आता आपल्याला एका पेटीवरून पंचवीस पेटींची किंमत काढायची आहे म्हणून तीनशे पंचावन्न गुणिले पंचवीस तीनशे पंचावन्न गुणिले पंचवीस केल्यानंतर आपलं उत्तर आलं आठ हजार आठशे पंच्याहत्तर ही काय आहे पंचवीस पेटींची किंमत म्हणजे आपला दुसरा पर्याय बरोबर आहे पन्नासावा प्रश्न मारियाला सेमिनारसाठी साडे दहा वाजता पोहोचायचे होते परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊन तास उशीर झाला तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचली साडे दहा वाजता म्हणजे किती दहा वाजून तीस मिनटं पाऊन तास म्हणजे किती पंचेचाळीस मिनटं म्हणजे दहा तीस आणि पंचेचाळीस यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे म्हणजे काय येणार आहे आपली अकरा वाजून पंधरा मिनटं म्हणजे ती अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सेमिनारला पोहोचले एक्कावन्न नंबरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे पहा या ठिकाणी शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये किंवा नौदयच्या परीक्षेमध्ये हा शब्द लक्षात ठेवायचा अयोग्य अयोग्य म्हणजे काय चुकीचे आहे आणि अचूक म्हणजे काय बरोबर आहे मग अयोग्य आहे म्हणजे चुकीचे आहे असे कोणते विधान आहे त्याचं उत्तर येतं पहिला पर्याय कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते हे विधान कसं आहे अयोग्य आहे आणि हे तिन्ही जे विधानं आहेत ती कशी आहेत योग्य आहे म्हणून पहिला क्रमांक आपला बरोबर आहे बावन्न नंबरचा प्रश्न पहा दोन अंकी संख्येत सहा हा अंक असलेल्या संख्या किती चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी तिसरा पर्याय बरोबर आहे अठरा पहा या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलं दोन अंकी संख्ये सहा हा अंक असलेल्या संख्या आहे सोळा सव्वीस छत्तीस शेहेचाळीस छप्पन्न सहासष्ट शहात्तर शहाऐंशी आणि शहाण्णव एकूण झाले नऊ पुढे पहा साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट आपण घेतला नाही कारण या ठिकाणी आपण घेतलेला आहे सदुसष्ट अडुसष्ट आणि एकोणसत्तर या संख्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आणि नऊ अठरा म्हणून आपला तिसरा पर्याय बरोबर आहे अठरा त्रेपन्न नंबरचा प्रश्न पहा दोनशेच्या शेकडा दहा मधून दहा वजा केल्यास किती उरतात चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय बरोबर आहे दहा पा या ठिकाणी उत्तर दोनशे शेकडा दहामधून दहा वजा केल्यास आता दोनशे गुणिले दहा छेद शंभर या ठिकाणी बघा शंभर एके शंभर शंभर गुणे दोनशे या ठिकाणी दोन आला दहा गुणिले दोन किती आले वीस आणि त्यामधून आपल्याला किती वजा करायचे आहे दहा मग वीस मधून दहा गेल्यानंतर उत्तर किती आलं दहा म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे चौपन्न नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळही नाही व सहमूळही नाही पा या ठिकाणी पहिला पर्याय आपल्या बरोबर आहे ब्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी ही जोडी जोड़ ही नाही आणि सहमूळ नाही आता आपण एकाहत्तर आणि त्र्याहत्तर ही जोडी कशी आहे जोडमूळ आहे एक्केचाळीस त्रेचाळीस जोडमूळ आहे एकोणतीस आणि एकतीस जोडमूळ आहे म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे पंचावन्न नंबरचा प्रश्न पहा समीरने सहा लक्ष सात ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून या पद्धतीने लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले चार पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे पहा समीरला लिहायची होती संख्या सहा लक्ष सात पण त्याने चुकून लिहिली साठ लक्ष सात मग कितीचा फरक पडला तर आपण बघा तर साठ लक्ष सात मधून सहा लक्ष सात वजा करू तर उत्तर आलं चौपन्न लक्ष म्हणजे आपला दुसरा पर्याय बरोबर आहे नंबरचा प्रश्न पहा तीन शेत चार अधिक पाच शेत सहा अधिक पाच आठ बरोबर किती चार पर्याय दिलेले आहेत चौथा पर्याय बरोबर आहे पा या ठिकाणी चार सहा आणि आठ यांचा लसावी किती येतो चोवीस म्हणजे चार सक चोवीस मग या ठिकाणी चारला सहाने गुणलेलं आहे म्हणजे तिनाला पण कशाने गुणायचं सहाने मग तीन सक अठरा अधिक आता सहाला कितीने गुणल्यानंतर चोवीस उत्तर येईल चाराने सहा चौक चोवीस म्हणून पाचाला पण चार आणि गुणायचं किती येईल पाच चोक वीस अधिक आठाला कितीने गुणल्यानंतर चोवीस उत्तर येईल तिनाने आठ त्रिक चोवीस म्हणून अंशाला पण आपण कशाने गुणायचं तिनाने पाच त्रिक पंधरा पंधराशे चोवीस मग आठ चोवीस छेद जसाच्या तसा मग अठरा वीस आणि पंधरा यांची बेरीज किती येईल त्रेपन्न आता चोवीसने त्रेपन्नला भागायचं आहे चोवीस जुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचा त्रेपन्नमधनं अठ्ठेचाळीस गेले किती उरले पाच म्हणून या ठिकाणी भाग आला होता आपला दोन आणि बाकी उरलेली होती पाच आणि छेद जसाच्या तसा आलेला आहे या ठिकाणी चोवीस जुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पाच त्रेपन्न सत्तावन्न नंबरचा प्रश्न पहा सहाशे पंचवीस चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला चार पदरी कुंपण घालण्यासाठी पन्नास रुपये प्रतिमीटर दराने किती खर्च येईल चार पर्याय दिलेला आहे चौथा पर्याय बरोबर आहे वीस हजार रुपये खर्च येईल बघा सहाशे पंचवीस चौरस मीटर क्षेत्रफळ म्हणजे बाजू किती आलेली आहे पंचवीस बाजू गुणिले चार म्हणजे पंचवीस गुणिले चार बरोबर परिमिती किती आली शंभर मीटर मग शंभर चारही बाजूंनी करायचं आहे म्हणून शंभर गुणिले चार बरोबर किती तार लागेल चारशे मीटर तार मग चारशे काय दराने पन्नास रुपये दराने म्हणून चारशे गुणिले पन्नास केलं तर किती खर्च आला वीस हजार रुपये खर्च म्हणजे आपला चौथा पर्याय बरोबर आहे 58 नंबरचा प्रश्न पहा एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर एक या प्रमाणे दुतरफा झाडे लावण्याचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील चार पर्याय दिलेले आहे त्यापैकी दुसरा पर्याय बरोबर आहे बेचाळीस एकोणसाठ नंबरचा प्रश्न संदीप जवळ बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर क्रमांकापासून बेचाळीस हजार चारशे बत्तीस क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले शंभर रुपयांचे एक बंडल आहे त्या शंभर रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना पाचशे रुपयाच्या नोट्या हव्या असतील तर पाचशे रुपयांच्या एकूण किती नोटा येतील चार पर्याय दिलेला आहे पहिला पर्याय बरोबर आहे अकरा साठ नंबरचा सा प्रश्न पहा आदित्यला केरळ सहरीला जाण्यासाठी नऊ हजार प्रवास खर्च व सव्वा सात हजार रुपये इतर खर्च झाला तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय बरोबर आहे पावणे सतरा हजार एकसष्ट नंबरचा प्रश्न पहा शेजारी घड्याळात किती वाजलेले आहेत चार पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे शेजारी घड्याळात नऊ वाजलेले आहे कारण नऊवर काटा आहे आणि मिनिट काटा कितीवर आहे बारावर चौरसाचे क्षेत्रफळ एक चौरस सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय बरोबर आहे बावीस सेमी त्रेसष्ट नंबरचा प्रश्न चारशे पस्तीस गुणिले एक बरोबर या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे बरोबर पाच डॅश डॅश शून्य या गुणाकारात ज्या ठिकाणी असं फुलीचं चिन्ह आहे त्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता चार पर्याय दिलेला आहे तिसरा पर्याय बरोबर आहे दोन हा अंक आहे त्या ठिकाणी बघा चारशे पस्तीस गुणिले बारा केल्यानंतर या पद्धतीने पाच हजार दोनशे वीस उत्तर या ठिकाणी येतं चौसष्ट नंबरचा प्रश्न इक्बालने पंचवीस हजार रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली तिच्या दुरुस्तीसाठी रुपये आठ हजार पाचशे व रंग देण्यासाठी रुपये दोन हजार पाचशे खर्च केला व ती गाडी अडोतीस हजार पाचशे रुपयाला विकली तर त्या व्यवहारात त्याला किती नफा झाला चार पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे रुपये दोन हजार पाचशे पासष्ट नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ठिकाणी चार विधाने दिलेले आहेत आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे अचूक म्हणजे बरोबर विधान तर चौथा पर्याय बरोबर आहे त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोणाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते कारण पहिला पर्याय बघा त्यांनी काय दिलेला आहे चौरसाच्या चारही कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते चुकीचा आहे तीनशे साठ अंश असते दुसरा पर्याय त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज काटकोण एवढी असते हे विधान देखील चुकीचं आहे दोन काटकोणा एवढी असते म्हणून आपला चौथा पर्याय बरोबर आहे सासष्ट नंबरचा प्रश्न पहा पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय बरोबर आहे शून्य दशांश एक्क्याण्णव कारण की बघा या ठिकाणी शून्य दशांशच्या पुढे सगळ्या तीन अंकी संख्या आहे या ठिकाणी अंकी संख्या आहे म्हणजे पुढे काय असणार आहे शून्य बघा या ठिकाणी शून्य दशांश नऊशे दहा ही संख्या ती आहे म्हणून पहिलं विधान बरोबर आहे नंबरचा रुपये सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद व सरस्वती विद्यालयाने आठ हजार चारशे त्र्याण्णव पुरसग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला त्यातील रुपये पन्नास हजार बेचाळीस घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला मी या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे सहा हजार चारशे चाळीस या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद आणि आठ हजार चारशे त्र्याण्णव बेरीज करायची आहे बेरीज देणार आहे छप्पन्न हजार चारशे ब्याऐंशी घरगुती वस्तूंसाठी किती केले पन्नास हजार बेचाळीस रुपये खर्च केले मग छप्पन्न हजार चारशे ब्याऐंशी मधनं पन्नास हजार बेचाळीस वजा केले तर उत्तर येतं सहा हजार चारशे चाळीस म्हणजे एवढी रक्कम कशासाठी असेल खाऊच्या पाकिटांसाठी अडुसष्ट नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे बघा चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी चौथं विधान बरोबर आहे शून्य दशांश अडुसष्ट बरोबर अडुसष्ट टक्के एकोणसत्तर नंबरचा प्रश्न सात पॉईंट सहा मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती चार पर्याय दिलेला आहे दुसरा पर्याय बरोबर आहे पंधरा पॉईंट दोन मीटर बघा जी त्रिज्या आहे ती व्याजच्या निम्मे असते आणि व्यास कसा असतो त्रिजेच्या दुप्पट त्रिज्या सात पॉईंट सहा आहे म्हणून आपण सात पॉईंट सहाला गुणिले दोन करल्या नंतर उत्तर येतं पंधरा पॉईंट दोन मीटर त्रिजेच्या दुप्पट व्यास असतो सत्तर नंबरचा प्रश्न एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर कापड लागते तर पाच शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल बघा एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर म्हणजे दोन पॉईंट पंचवीस मग पाच शर्ट शिवण्यासाठी किती मीटर लागेल अकरा पॉईंट पंचवीस मीटर म्हणजे अकरा पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा अकरा म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे एकाहत्तर नंबरचा प्रश्न पहा छत्तीसच्या एकूण विभाजकांची संख्या ही चोवीसच्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय बरोबर आहे एकने जास्त आहे पा या ठिकाणी छत्तीसच्या विभाजकांची संख्या आहे एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस म्हणजे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ संख्या आणि चोवीसचे विभाजक आहेत एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस किती संख्या आल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ छत्तीसचे विभाजक आहेत नऊ संख्या चोवीसचे विभाजक आहे आठ संख्या नवात आठ गेल्या किती उत्तर आलं एक म्हणजे छत्तीसच्या विभागांची संख्या एकने ने जास्त आहे बहात्तर नंबरचा प्रश्न पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती चार पर्याय दिलेले आहे चौथा पर्याय बरोबर आहे पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे छत्तीस ही क्रमिक येणारी संख्या आहे कारण की आपण अगोदर पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस लिहून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढची क्रमिक संख्या येणारी पस्तीस नंतर काय येईल छत्तीस म्हणून आपला चौथा पर्याय बरोबर आहे त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतारपात आठ हजार झाडे लागली त्यापैकी शेकडा चाळीस झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली चार पर्याय आहेत त्यापैकी चौथा पर्याय बरोबर आहे अठ्ठेचाळीसशे ता अमरावती अकोला महामार्गावर चाळीस टक्के म्हणजे अमरावती यवतमाळ महामार्गावर किती टक्के असतील साठ टक्के मग अमरावती अकोला महामार्गावर त्यांनी किती लावलेली होती आठ हजार झाडे लावलेली होती आणि आपल्याला साठ टक्के यो अमरावती यवतमाळ महामार्गावरचा काढायची आहेत झाडे किती लावली म्हणून आठ हजार गुणिले साठ भागिले शंभर पाय या ठिकाणी हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला राहिले आठशे गुणिले सहा आठशे गुणिले सहा केल्यानंतर उत्तर आलं अठ्ठेचाळीसशे प्रश्न चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तरसाठी साठी सूचना आहे बघा खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा या ठिकाणी एका खेड्यातील काही घरांमध्ये खाली दिलेल्या रंगाची रेशन कार्ड आहे घरांची संख्या दिलेली आहे प्रमाण दिलेलं आहे प्रमाण म्हणजे एक चित्र बरोबर शंभर घरे आहेत मग दोन चित्र म्हणजे किती घरे असतील दोनशे घरे या ठिकाणी दोन घरे म्हणजे दोनशे घरे आणि या ठिकाणी चार चित्र दिली घरांची म्हणजे किती घरे असतील चारशे घरे रेशन कार्डचा रंग दिला पांढऱ्या घराची किती संख्या येईल मग दोनशे पिवळ्यांची किती येईल दोनशे आणि केशरी रेशन कार्डच्या रंगाची संख्या किती येईल चारशे आता प्रश्न पाहू आपण त्यावर आधारित चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न केशरी रेशन कार्ड असलेल्या घराची एकूण संख्या किती चार पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे चारशे पा या ठिकाणी केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या एक चित्र बरोबर शंभर घरे दोनशे घरे तीनशे घरे आणि चारशे घरे पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे चार पर्याय दिलेले आहेत दुसरा पर्याय बरोबर आहे एकशे तीन पट आता आपण अगोदर पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या किती आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या किती ते पाहू पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या आहे दोनशे आणि पिवळे आणि केशरी एकत्र मिळून किती संख्या होईल सहाशे दोनशे एके दोनशे दोनशे त्रि किती होतील सहाशे म्हणजे किती उत्तर आला एकशे तीन म्हणजे दुसरा पर्याय आपला बरोबर आहे पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षेच्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवलेली आहे व्हिडिओ जास्त मोठं व्हायला नको म्हणून काही ठिकाणी मी तुम्हाला फक्त उत्तरे सांगितलेली आहेत